अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोदोड रोडवरील कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्या घटनेनंतर तेथे असलेले इतर कोरोना बाधित रुग्णही काहीशा प्रमाणात भयभीत झाले आहे। तेथील रुग्णांनी या कोविड सेंटरमध्ये औषधोपचार व जेवण हे वेळेवर मिळत नसल्याचा आरोप केला असून त्यानुसार जामनेर तालुक्याचे तहसीलदार यांनी या कोविड सेंटरला भेट दिली आणि तात्काळ रुग्णांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत। आज या ठिकाणी आदिवासी विकास कालची जी घटना घडली नेते आणि डॉक्टर लोकांनी सर्वांनी विजिट केलेला। ज्या काही असुविधा होत आहे जेवणाच्या बाबत जो विषय होता तो आपण लगेच कॉन्ट्रॅक्टर चेंज करून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेला म्हणजे तो आपण पूर्वी 35 बादल्या इथं ठेवल्या होत्या, काही बादल्या नादुरुस्त झाल्या आणि आता जवळपास 15 बादल्या आपण नगरपालिकेला सांगत 15 बादल्या इथं ठेवतात। गरम पाण्याचा वगैरे इश्यू, गरम पाणी नाही मिळत वगैरे त्यांना, टाइम गरम पाण्याचा इश्यू होता, त्याबाबत आपण प्रशासनाकडे व्यवस्था केलेली आहे। आपण संबंधित पेशंटना इथून करण्याबाबत डॉक्टरांना त्याचे आदेश पारित केले साहेब। त्यांना वेळेवर जेवण मिळत नाही, वेळेवर जेवण चालू आहे तसं काही नाही। काल थोडंसं अतिशय 24 पेशंट एकदम वाढल्याने त्याच्यामुळे थोडा डिले झाले, 11 वाजेपर्यंत मिळत नाही। आणि इथं कोणी ट्रीटमेंटसाठी नाही म्हणाले नातेवाईकांच्या। काल रात्री 12 वाजता ज्या भोगी पेशंटची डेथ झाली ती पेशंट सडन कोलॅप्स झाली, तिला आपण उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे शिफ्ट केलं, परंतु तिला कार्डियाक अरेस्ट झाल्याने तिचा मृत्यू झाला। तिला जर अगोदर सांगण्यात आलं असतं तर आपण अगोदरच तिला ॲडमिट केलं असतं आणि तिला वेळीच ट्रीटमेंट दिली, पण ती आपल्या हातामध्ये काही आलेली नाही। बाकी लोकांच्या कंप्लेंट जेवणाबद्दल आणि पाण्याबद्दल होत्या, त्या आता लवकरच सॉल्व केल्या जातील असं तहसीलदार साहेबांनी आत्ताच निवेदन दिलेलं आहे। आणि साहेब, ज्या लोकांची इथे तक्रारी की डॉक्टर वेळेवर पोहोचत नाहीत आणि ट्रीटमेंट होत नाही, आता कसं, आपल्याकडे फक्त 2-4 डॉक्टर दिलेले आहे, त्याच्यामुळे जे डॉक्टर होते ते आपण हॉस्पिटल आणि CCCला दिलेले आहे, त्याच्यामुळे आपण इथे ते डॉक्टर पुरवू शकलो नाही, म्हणून आपण रविवारी त्यांना पळासखेळा शिफ्ट करणार होतो, पण लोकांनी विरोध केल्यामुळे आपण त्यांना रविवारी शिफ्ट करू शकलो नाही। तसं केलं असतं तर ही घटना आपल्याला टाळता आली असती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।